सुगरण करते संसार सुखाचा। वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार। हाय शेफ। हाय धनश्री। सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार। शेफ म्हणजे आला बाप्पा आला बाप्पा आला बाप्पा, आणि आता त्याची जाण्याची वेळ जवळ आलेली आहे। सो ऑब्व्हियसली कुठेतरी थोडंसं वाईट वाटतं, पण जसं मी प्रेक्षकांना मगाशी सुद्धा म्हटलं की त्याचं जाता जाता सुद्धा त्याला आपण त्याचं कोड कौतुक केलं पाहिजे, त्याचे लाड केले पाहिजेत, आणि एक पुढच्या वर्षी परत ये असं म्हणण्यासाठी कोणती रेसिपी आज बाप्पासाठी आपण करणार आहोत? आज आपण पातीच्या कांद्याची भजी ही रेसिपी करणार आहोत। ओके। कारण काय होतं की जसं आपण ढोल ताशात त्याचं आगमन करतो, तसंच आपण निरोप देतानाही खूप एनर्जी असते आपल्यामध्ये। पण एकदा बाप्पाचं विसर्जन झालं की आपले डोळे पाणावतात आणि मग आपल्याला वाईट वाटतं। सो आज मला असं वाटतं की तीच परिस्थिती प्रत्येकाच्या घरात असणार। सो चटपटीत काहीतरी खाऊन आपण आज आपलं एक मस्तपैकी पोट भरूया। ओके। सो संध्याकाळी घरी आल्यानंतर काय तर ही भजी। ओके। म्हणून कांद्याच्या पातीची भजी ही मी रेसिपी आज दाखवणार। क्या बात है, कांद्याच्या पातीची भजी ही रेसिपी करणार आहोत। आम्ही पटकन तयारी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या। साहित्य: चिरलेली कांद्याची पात एक वाटी, उभा चिरलेला पातीचा कांदा एक, बेसन आवश्यकतेनुसार, हळद पाव चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, बारीक चिरलेली मिरची 1-2, कढीपत्त्याची पानं 8-10, जिरे 2 चमचे, हिंग पाव चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ। साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता पटकन सुरुवात करूया। मिक्सिंग बाउल घे, कांद्याची पात 1 बाउल आहे, पातीचा कांदा 1 बाउल, पाव चमचा हळद, ओके, लाल मिरची पावडर फक्त रंग येण्यासाठी 1/2 चमचा, कारण आपण मिरची पण मिक्स करणार आहोत, बारीक चिरलेली मिरची 1-2 मिरच्या, कारण भजीला मस्त स्वाद येतो जर आपण मिरची मिक्स केली, आणि ती जेव्हा अशी दाता खाली येते मिरची खाली तेव्हा पण छान वाटतं। जीरं 2 चमचे, पाव चमचा हिंग, ओके, कोथिंबीर 2 चमचे, मीठ, आणि बेसनाचं पीठ। जनरली आपण कांद्याची भजी बऱ्याचदा करतो खरं तर, पण पात खाल्ली जात नाही, तर छान आहे म्हणजे हे। आणि आता आपण हे वळून घेऊया। पाणी लागेल ना? हो, पाणी लागेल। आणि जेव्हा आपण पाणी घालायचं त्याच्या आधी कढीपत्त्याची पानं मिक्स कर। किती घालूया? 1-8-10 पानं मिक्स कर। येस, आता पाणी। पण मुद्दामून कढीपत्ताही मिक्स केला आहे, कारण आपण नॉर्मली कढीपत्ता खात नाही, तर भजी असल्यामुळे आपण तो कढीपत्ता खातो। मिश्रण तयार आहे धनश्री, आणि जेवढे आपण कांद्याची पात आणि कांदा घेतलाय त्याप्रमाणे आपण पीठ मिक्स करून घ्यायचं, ठीक आहे? पण खूप पातळ असं नाही करायचंय, थोडस जाडसर ठेवायचं, ठीक आहे? कढई घे, आपण तेलही तापवत ठेवूया। भजी तळायची आपल्याला, त्यामुळे तेल भरपूर घालायचं। यस, तेल चांगलं तापलं पाहिजे। तेल छान तापलंय, आपण नॉर्मल भजी करतो तशीच सोडली तरी चालू शकेल, किंवा तुम्हाला जसे शेप्स हवेत तसे तुम्ही देऊ शकता। शेफ, बऱ्याच जणांकडे सोडा पण घातला जातो ना भजी कुरकुरीत व्हावे म्हणून। तुम्हाला भजी जर कुरकुरीत हवे असेल तर नॉर्मली आपण सोडा न घालता त्याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तर ती भजी कुरकुरीत होते। आजची टिप झालेली आहे। शेफ, आणि जनरली असं होतं की
मिरवणुकीला जाताना किंवा येताना सुद्धा एक अल्पोपहाराचा कार्यक्रम असतो. तर तेव्हासाठी हा ऑप्शन छान आहे, सोपा सुद्धा आहे, त्यामुळे सगळ्या गृहिणींना फार त्रासही पडणार नाही आणि छान सगळ्यांना खायला सुद्धा देता येईल, त्याचा आनंदही मिळेल. खरंय ते. मला तर असं वाटतं की हे जे सण आहेत ना, त्या सणांच्या निमित्ताने खरं तर आपल्याला खूप काही पौष्टिक बाप्पा खायला देत असतो, कारण त्याच्या नैवेद्याच्या निमित्ताने आपण खूप पौष्टिक खात असतो असं होतं. आणि त्याचं काही असं म्हणणं नसेल ना की आज मी जातोय म्हणजे आता तुम्ही उपास करा, काही खाऊ नका वगैरे. भजी तयार आहे, आपण काढून घेऊया. हो, क्या बात. मंडळी, ह्या सगळ्या उरलेल्या भजी सुद्धा आम्ही तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही कांद्याच्या पातीच्या भजीचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: चिरलेली कांद्याची पात एक वाटी, उभा चिरलेला पातीचा कांदा एक, बेसन आवश्यकतेनुसार, हळद पाव चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, बारीक चिरलेली मिरची 1-2, कढीपत्त्याची पानं 8-10, जिरे 2 चमचे, हिंग पाव चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेली कांद्याची पात, उभा चिरलेला पातीचा कांदा, हळद, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली मिरची, जिरे, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, बेसन, कढीपत्त्याची पानं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात तयार पिठाचे भजी करून घ्या व गरम गरम सर्व्ह करा. अशा प्रकारे कांद्याच्या पातीचे भजी तयार. गरम गरम कांद्याच्या पातीची भजी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घेतली असेल तर मी आता टेस्ट करते. वा वा, कुरकुरीत आणि टेस्टी, एवढे दोनच शब्द आहेत माझ्याकडे. आणि आणखी एक म्हणजे आउटस्टँडिंग, खूपच मस्त. धनशी, आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कांद्याच्या पातीचा झुणका होत होता आणि त्याचबरोबर कांद्याची भजी हवे ही सेवा फरमाईश आली, त्यावेळेला कांद्याची भजी न करता कांद्याच्या पातीचीच भजी असं माझ्या डोक्यामध्ये एक इनोव्हेशन आलं आणि लगेच ते आम्ही घरी तयार केलं आणि प्रत्येकाला आवडलं हे तर होतंच. पण मला असं वाटतं की मी आज आपल्या सुग्रणच्या प्रेक्षकांना आणि तुला ही खाऊ घातलेली आहे. येस, आणि तुमचं इनोव्हेशन सक्सेसफुल झालेलं आहे. फारच कमाल झालेलं आहे खरंच. सो आय मस्ट थँक यू, कारण तुम्ही अशा साध्या सोप्या सीझनल रेसिपीज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, कशा वाटल्या दोन्ही रेसिपी? कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर नक्की आम्हाला पत्राद्वारे कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आयडी लिहून घ्या. सुग्रण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. मंडळी, उद्या अनंत चतुर्दशी आहे, म्हणजेच बाप्पाचं विसर्जन होणार आहे उद्या. आपल्याकडे 10 दिवस तो इतक्या आनंदाने उत्साहाने राहिला, आता उद्या मात्र त्याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. मंडळी, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाप्पाच्या विसर्जनाची तयारी जोरदार चालू झाली आहे, पण पुणे आणि मुंबई इथले जे विसर्जन सोहळे असतात ते अतिशय देखणे असतात, उत्साहवर्धक असतात. सो याचं थेट प्रक्षेपण तुम्ही साम TV बघू शकता. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ते चालू होणार आहे, तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घ्या. सो आता मात्र आम्ही सुद्धा तुमचा निरोप घेतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.